क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी एक डोशाची रेसिपी घेऊन आले आहे. त्याचं नाव आहे नाचणी डोसा. त्याला तुम्ही रागी डोसाही म्हणू शकता. नाचणी ही अत्यंत पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी असते. तुम्हाला नाचणीची भाकरी माहिती असेल, नाचणीपासून बनवतात ते सत्व माहिती असेल, नाचणीचं आंबीलही बनवलं जातं. पण आज मी तुम्हाला नाचणीपासून एक स्पॉन्जी डोसा कसा बनवता येईल हे दाखवणार आहे. चला तर मग नाचणीचा स्पॉन्जी डोसा बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. या माझ्या समान आकाराच्या वाट्या आहेत. त्याने मी 2 वाटी नाचणी घेतलेली आहे. ही नाचणी तुम्हाला मार्केटमध्ये इझी अवेलेबल असते. आणि ही मी 1/4 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 1/4 वाटी पोहे घेतलेले आहेत. जे आपण कांदा पोहेसाठी पोहे वापरतो ते हे पोहे आहेत. आणि 1/2 छोटा चमचा मेथीचे दाणे. हे सर्व साहित्य आपल्याला एका भांड्यामध्ये एकत्र काढून घ्यायचं आहे. नाचणी, उडीद डाळ, पोहे आणि मेथीचे दाणे. हे सर्व साहित्य आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यावर आपल्याला यात गरम पाणी ओतून 4-5 तास भिजत ठेवायचं आहे. 4-5 तासापेक्षा जर जास्त वेळ आपण हे भिजत ठेवलं तर आपले डोसे आंबट होऊ शकतात. आणि हे ही डाळ आणि नाचणी आपण हे सर्व एकत्र टाकलं आहे कारण की नाचणी ही डाळीसोबत चांगली फाईन अशी वाटली जाते. म्हणून आपण ह्याला एकत्र भिजत टाकलं. हे सर्व साहित्य भिजत टाकून 5 तास झालेले आहेत. मी आता याला मिक्सरमध्ये काढून ग्राइंड करून घेते. याला मिक्सरमध्ये ग्राइंड करताना मी याच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. मी आता याला ग्राइंड करून तुम्हाला दाखवते. हे बघा, मी याची अशी एक फाईन पेस्ट करून घेतली आहे. आता मी याला एका कुकरमध्ये काढून घेते किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ठेवलं तरी चालेल. मी अशाच पद्धतीने सर्व मिश्रण ग्राइंड करून घेते. हे सर्व साहित्य मी व्यवस्थित ग्राइंड करून घेतलंय आणि आपल्याला असं जाडसर पीठ ठेवायचं आहे. हे जर तुम्ही पातळ केलं तर याचं चांगलं फर्मेंटेशन होत नाही आणि याचे डोसे स्पॉन्जी बनणार नाहीत. आणि हे डोशाचं पीठ ठेवताना गच्च झाकण्याच्या डब्यामध्ये किंवा अशा कुकरमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि हे आपल्याला जेवढं पीठ आहे तेवढी जागा वर आपली राहिली पाहिजे कारण हे पीठ फर्मेंट झाल्यावर वर येतं. त्यामुळे हे ज्या भांड्यात ठेवणार ते 1/2 भांडं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. आणि याला मी आता हे झाकण लावून याला मी किचन ओट्यावर रात्रभर असंच ठेवणार आहे. हे पीठ ठेवल्यावर 10-12 तास झालेले आहेत. मी याला रात्रभर असंच ठेवलं होतं. आता मी तुम्हाला हे खोलून दाखवते. हे पहा किती छान पीठ फर्मेंट झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. आता याला आपल्याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय. मला जेवढं डोसे बनवायला बॅटर पाहिजे तेवढं मी या बाउलमध्ये काढून घेतलंय. आणि हे मी 1 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. मला जर हे 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही यात मीठ ऍड करायचं नाहीये. आणि जे आपल्याला आता वापरायचं आहे त्यात आपण मीठ ऍड करणार आहोत, थोडस मीठ. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे आपल्याला जास्त असं ओव्हर मिक्स करायचं नाहीये. आणि हे थोडस मला थिक वाटतंय. मी यात फक्त चमचाभर पाणी टाकते, एक मोठा चमचाभर पाणी. बघा याची अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. आता मी तुम्हाला याचे डोसे बनवून दाखवते. डोसे बनवण्यासाठी मी हा एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तो मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. पॅन आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि मी यावर असे एक मार्केटमध्ये हल्ली ब्रश मिळतात याचा तुम्ही वापर करू शकता. त्याने आपल्याला असं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला एक टिश्यू पेपर किंवा तुम्ही एखादा स्वच्छ कपडा घेऊ शकता कॉटनचा, त्याने असं पुसून घ्यायचं आहे तेल. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. आता आपण पॅन रेडी करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे डोसा टाकताना. आता मी डोसा टाकणार आहे. असे मार्केटमध्ये एक डोशाचा चमचा मिळतो, त्याला मी डाऊल म्हणू शकता.
याने आपल्याला डोशाचं बॅटर टाकायला सोपं जातं आणि ह्याला मागे असा सपाट भाग असतो, त्यामुळे हे स्प्रेड करायलाही सोपं जातं. हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि असं जर तुम्हाला तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला अवेलेबल होत नसेल, तर तुम्ही असं एखादं तुमच्याकडे पेला असेल तर त्याने डोशाचं बॅटर टाकून त्याला असं स्प्रेड करू शकता. त्यामुळे काय होतं की डोशाचा आकार समान होतो, ओबडधोबड डोसा बनत नाही. आता मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते. आपल्याला हे डोशाचं बॅटर असं घ्यायचं आहे, हे मधोमध पॅनच्या इथे ठेवायचं आहे आणि आपल्याला अलगद थोडासा स्प्रेड करायचा आहे. आपल्याला जास्त पातळ करायचा नाहीये आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे. लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे. जास्त तुम्ही हाय फ्लेमवर केला तर डोसा करपून जाईल. हे बघा, याला मस्त जाळी फुटायला सुरुवात झालेली आहे. असेच आपल्याला मिडियम फ्लेमवर हे डोसे बनवून घ्यायचे आहेत. थोडी जाळी फुटल्यावर आपल्याला यावर एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे डोसा आतून व्यवस्थित शिजेल. हा बघा, हा व्यवस्थित शिजलाय डोसा. आता यावर आपल्याला थोडस तेल टाकायचं, एकदम थोडस, आणि याला पलटी करून घ्यायचं आहे. या नाचणीच्या डोशाने असं नाचणीसारखाच डार्क कलर येतो. तुम्हाला पाहिजे असेल तर वरून तुम्ही बटर किंवा असं तेल लावू शकता, नाही लावलात तरी चालेल. हा डोसा आता आपला रेडी आहे, याला मी काढून घेते आणि असंच मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते. अजून मी तुम्हाला एक टिप देते. आपण जेव्हा डोसा रेडी झाल्यावर जेव्हा आपण पॅनमधून हा काढतो तेव्हा आपल्याला हा डायरेक्ट डब्यात टाकायचं नाही आहे, कारण हा खूप गरम असतो, याला वाफ येत असते. असे एकावर एक आपण डोसे ठेवले तर ते वाफेच्या पाण्याने ओलसर होतात. त्यामुळे आपण याला अशी एखादी तुमच्याकडे जाळी असेल तर त्यावर ठेवायचं आहे. जोवर दुसरा डोसा रेडी होतोय तोवर आपल्याला याला असं वर जाळीवर ठेवायचं आहे. आणि जर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही एखादी अशी डिश घेऊ शकता, त्यावर याला वाफ जाईपर्यंत वर डिशच्यावर असं ठेवू शकता आणि याची वाफ गेल्यावर तुम्हाला याला डब्यात काढून ठेवायचं आहे. हे गरमागरम नाचणी डोसे तयार आहेत. हे तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता. मी सांगितलेले प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतले तर हे डोसे मस्त असे सॉफ्ट होतील. मी तुम्हाला एक तोडून दाखवते, बघा. याला अशी मस्त जाळी फुटलेली आहे, बघा. आणि हे गरमागरम खायला खूप छान लागतं. हे नाचणी डोसे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि ऑनलाईन क्लासेस मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.